डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन. आपल्याला सोबत काही चित्र दिलेले आपल्या पुस्तकात, त्यावर आपल्या लक्षात येते की वेगवेगळ्या प्रकारचे काही डिझास्टर्स इव्हेंट्स आपल्या अवतीभोवती घडताना आपण न्यूजपेपरमध्ये किंवा टी व्हीमध्ये न्यूजवर बघत असतो. चित्रावरून आपल्या लक्षात येते की पहिल्या चित्रात अर्थक्वेक म्हणजे भूकंप झाल्यासारखं चित्र आपल्याला लक्षात येतं, दुसऱ्या सुका दुष्काळ म्हणजे त्याला आपण ड्राऊट असं म्हणतो, तर अति पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला तिसऱ्या पिक्चरमध्ये दिसत आहे, त्याला आपण फ्लड असं म्हणतो आहे. त्यानंतर एका घराला लागलेली आग किंवा जंगलामध्ये पसरलेला वणवा हे सुद्धा एक नॅचरल डिझास्टर म्हणून ओळखले जाईल. त्यानंतर वेगळ्या प्रकारचे जे स्टॉर्म्स असतात त्याला आपण टॉर्नॅडो, हरिकेन या वेगळ्या नावाने वेगळ्या देशात ऐकत ओळखत असतो, ते सुद्धा एक नॅचरल डिझास्टर म्हणून आहे. तर काही देशांमध्ये आढळणारा ज्वालामुखी हा सुद्धा एक नैसर्गिक आपत्तीचाच प्रकार आहे. पण वेगळ्या प्रकारची नैसर्गिक आपत्ती जरी येत असल्या तरीसुद्धा त्यांचं व्यवस्थापन करणं खूप आवश्यक आहे. आणि भारतासारख्या देशामध्ये सध्या थैमान माजलेला आहे तो म्हणजे कोरोनाचा. कोरोना हे एक नैसर्गिक आपत्ती आहे की आर्टिफिशियल आहे हा प्रश्न वेगळा आहे, पण एक डिझास्टर म्हणून त्याला घोषित करण्यात आलं, नॅशनल डिझास्टर म्हणून. आणि तसंही भारताच्या संख्येच्या तुलनेत जर बघितलं तर भारतामधला जे काही डिझास्टर मॅनेजमेंटचा जो भाग आहे तो कुठेतरी वीक आहे असं आपल्याला म्हणता येईल, कारण मागील 20 वर्षात जवळपास 10 लाखाहून जास्त लोक या वेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे दगावले आहेत. त्यामुळे खूप काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याचं आपल्याला ज्ञान होणं, शिक्षण होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून या पाठाचं नावच आहे आपत्ती व्यवस्थापन डिझास्टर मॅनेजमेंट. तर वेगळ्या प्रकारचे डिझास्टर आपल्याला दिसतात आहे आणि त्या डिझास्टरचं आपण नेमके कोणते प्रसंग आपल्याला आहे, तर अलीकडेच वेगळ्या प्रकारचे यावर्षी 2020 वेगळ्या प्रकारचे जे काही आपत्ती आपल्यावर कोसळलेले आहे, बिहारमध्ये ती पूर आलं, त्यानंतर फॅनी नावाचं एक वादळ आलं, हे तर रिसेंटली आहे, पण यापेक्षाही कितीतरी भयानक अशी परिस्थिती आपल्याला काही उदाहरण पुस्तकात दिलेलं आहे. जसं इथं दिलेलं आहे 1993 किल्लारी इन लातूर डिस्ट्रिक्ट, इथं अर्थक्वेक आल्यामुळे कित्येक लोकांनी आपलं प्राण गमावलं होतं. तर 2005 असंच काहीतरी मुंबईकरांना अनुभव आला होता 2005 जुलै महिन्यात, की तिथं अतिशय पावसामुळे पूर्णच्या पूर्ण मुंबई जी जलमय झालेली होती. तर 2014 इथं एक एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे की आंबेगाव तालुक्यातील माळीन हे जे गाव आहे इथं दरड कोसळल्यामुळे, त्याला आपण असं म्हणतो लँडस्लाईड असं म्हणतो, तर तेथील डोंगरकडा कोसळल्यामुळे माती दगड याच्या ठिगाऱ्याखाली अनेक प्रकार माणसं मृत्युमुखी पडली होती आणि प्राण्यांची तर गणनाच केली जाऊ शकत नव्हती. तर 2015 तामिळनाडू इथे झालेल्या अतिवृष्टीने सुद्धा कित्येक लोक मृत्युमुखी पडले होते. एकंदरीत डिझास्टर म्हणजे काय, तर अ सडन इव्हेंट दॅट कॉजेस लार्ज स्केल डॅमेज टू लाईफ, म्हणजे अचानकपणे काहीतरी अशी घटना घडून जाते की ज्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात जीवहानी, वित्तहानी अशा प्रकारचं आणि सोशल आस्पेक्ट्स ऑफ नेशन किंवा सोसायटीच्या संदर्भात सामाजिक दृष्टीने खूप मोठं नुकसान देशाला आणि समाजाला घडून येत असते, त्यालाच आपण डिझास्टर असं म्हटलेलं आहे. म्हणजे अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते अशा संकटांनाच आपण डिझास्टर असं म्हणतो. साधारणपणे डिझास्टर हे कधीही केव्हाही घडू शकते, आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात डिझास्टर मॅनेजमेंट करायची गरज नाही, पण छोट्या प्रमाणात सुद्धा आपल्याला डिझास्टर जे काही घडते आपल्या अवतीभोवती त्याला आपण एक डिझास्टर समजून आपण त्याचं व्यवस्थापन कसं करतो, याला मॅनेज कसं करतो याकडे पण आपलं लक्ष घातलं पाहिजे. कारण सहसा शाळेत येताना किंवा शाळेतून जात असताना काही रस्त्यात एखादी घटना घडली, आपत्ती आपल्यावर येऊ शकते काय असा आपण जर विचार केला तर अशा कित्येक वेळा घटना आपल्याला घडताना दिसतात आणि त्यावेळेस आपण कशा पद्धतीने त्याला प्रत्युत्तर देत असतो किंवा त्यावेळेस आपलं वागणं कसं असते किंवा आपण कशा पद्धतीने त्या परिस्थितीला रिस्पॉन्स करतोय हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपत्ती खरं म्हणजे येतात कशामुळे, हाऊ अँड व्हाय डू द फॉलोइंग डिझास्टर्स ऑकर. तर खूप जास्त जर पाऊस आला तर पावसामुळे महापूर, पूर येण्याची शक्यता असते, किंवा अचानकपणे भूकंप किंवा वीज कोसळली किंवा ज्वालामुखी जर त्याला आपण वोल्केनिक इरप्शन असं म्हणतो, किंवा जंगलामध्ये लागलेली आग, किंवा आपण असं म्हणू शकतो की वाढत्या लोकसंख्येमुळे गर्दीचं प्रमाण आणि गर्दी जर एखाद्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात झाली तर त्याच्यामुळे चेंगराचेंगरी होण्याची शक्यता असते, किंवा खूप मोठ्या प्रमाणात होणारे बांधकामामुळे सुद्धा अशी भीती होऊ शकते की ज्याच्यामुळे डिझास्टर उत्पन्न होऊ शकतो, किंवा इकॉलॉजिकल इम्बॅलेन्स हे तर अतिशय महत्त्वाचं आहे. पर्यावरणाचे काही समतोल जो राखला गेला आहे तो जर बिघडला तर नॅचरल डिझास्टर होण्याची पूर्ण शक्यता असते. या व्यतिरिक्त आणखीन टेररिझम हा जो प्रकार आपण म्हणतो आहे, किंवा रिओट्स किंवा वेगळ्या प्रकारच्या ज्या
क्राईम्सच्या घटना होत असतात, बॉम्ब एक्सप्लोजन, असॉल्ट्स, फायर वगैरे वगैरे, तर याच्यामुळे सुद्धा नैसर्गिक आपत्ती किंवा डिझास्टर घडून येण्याची शक्यता असते. एकंदरीत डिझास्टर जे काही असतात त्यांचे आपण दोन प्रकार करू शकतो, एक तर नैसर्गिक आणि दुसरा मॅनमेड, म्हणजेच नॅचरल अँड मॅनमेड. तर बरेचसे आपण नॅचरल जे डिझास्टर्स आहेत त्याबद्दल आपण बरीचशी माहिती याआधी पण घेतलेली आहे आणि आपण सतत घेत राहत असतो, आपल्याला अपडेट्स मिळत असतात. अर्थक्वेक डिझास्टर, दॅट इज नॅचरल डिझास्टर, हे जरी नैसर्गिक असलं तरी सुद्धा काही प्रमाणात मानवसुद्धा रिस्पॉन्सिबल आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण भूकंपासाठी जी मोठी धरणं असतात ती सुद्धा रिस्पॉन्सिबल असतात, किंवा आपण ज्याला मायनिंग असं म्हणतो, तर ही मानवनिर्मित मायनिंग किंवा जे डॅम्स आहेत ते मानवनिर्मित आहेत, त्यामुळे भूकंपासाठी मानवसुद्धा जबाबदार आहे असं आपण म्हणू शकतो. पण साधारणपणे भूकंप येण्यासाठी ज्या कोणत्याही पृथ्वीच्या भूगर्भात आपण ज्याला म्हणतो जी काही हालचाल होते, त्या हालचालीमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात ऊर्जा जी सरफेसवर येते आणि त्यामुळे ट्रेमर्स किंवा शेकिंग आपण किंवा क्रॅकिंग म्हणतो अर्थ, ती आपल्याला घडताना आपल्याला दिसते. आणि ती जी काही टेक्टॉनिक प्लेट्स असतात त्या टेक्टॉनिक प्लेट्समध्ये होणाऱ्या सतत हालचालीमुळे सुद्धा भूकंप येत असतो आणि या भूकंपाचे अत्यंत वाईट असे परिणाम होतात. याचे एक्झाम्पल्स आपण सुरुवातीलाच इंट्रोडक्शनमध्ये आपण बघितलेलं आहे. त्याचे परिणाम होतात काय नेमके, तर जे उघडपणे जे आपल्याला सहजपणे लक्षात येतात त्याचे परिणाम म्हणजे डिस्ट्रक्शन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामध्ये बिल्डिंग्स, ब्रिजेस, रोड्स, रेल्वे ट्रॅक्स या सगळ्यांचं कुठंतरी उद्ध्वस्त होताना आपण हे सगळं करू शकतो. एवढंच नाही तर जर मोठ्या प्रमाणात जर त्याची इंटेन्सिटी जर जास्त असली, सिझमिक मूवमेंट जर मोठ्या प्रमाणात होताना जर दिसली, तर नद्यांचा प्रवाहसुद्धा, त्यातील डायरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ रिव्हर्स हा सुद्धा बदलताना आपल्याला दिसतो, तर मोठ्या प्रमाणावर वित्तहानी आणि प्राणहानी होण्याची शक्यता असते. त्यामध्ये प्राण्यांचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आपल्याला लक्षात येत असते. त्यानंतरचं दुसरं डिझास्टर जे आपल्याला दिलेलं ते म्हणजे फ्लड, त्याला आपण पूर किंवा महापूर असं म्हणतो. ही सुद्धा संपूर्ण जगात वारंवार उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती आहे. आपण एक्झाम्पल बघितलेलं यावर्षी आलेला बिहार आणि आसाममध्ये जी काही पूरस्थिती निर्माण झाली ती आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहेत. तर खूप जास्त पावसामुळे एकाच ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाणी जमा होत जाते आणि ते नदीच्या पात्राद्वारे बाहेर जाते. त्यावेळेस जे काही त्या नदी किनारी जे काही नदीच्या काठावर असणारी गावं असतात ते त्यांना संकटाचा सामना करावा लागतो. तर खूप मोठ्या प्रमाणात पाऊस जर आला तर शहरात सुद्धा अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता असते, कारण की जे काही पाणी शहराच्या आत आहे पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती, त्या पावसाचं व्यवस्थितपणे बाहेर होण्यासाठी किंवा निचरा होण्यासाठी जी व्यवस्था असते ती जर योग्य नसेल तर त्यावेळेस सुद्धा शहरांमध्ये गटारे जे असतात ते पूर्णपणे पॅक होऊन जातात, पाणी रस्त्यावर पसरतो आणि परिसरात आणि जे लो लाईंग एरियाज असतात त्यामध्ये पाणी साचलं जातं. तर हा सुद्धा एक महापुराचा किंवा फ्लडचाच परिणाम आहे असं आपण म्हणू शकतो. यामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी होण्याची शक्यता असते. आपल्याला चित्र दिसतं आहे, चित्रामध्ये आपण कित्येकडं बघितलेलं आहे आणि अशा घटना आपण अवतीभोवतीसुद्धा घडताना बघितलेलं आहे. आपण प्रत्यक्षपणे जाऊन व्हिजिट पण केलेली आहे की कशा पद्धतीने महापुराचं किंवा पुराचं पाणी लोकांच्या घरात शिरलेलं आहे आणि लोकांना त्याचं स्थलांतर करावं लागतं, त्यांना एका ठिकाणून सुरक्षित ठिकाणी हलवलं जातं आहे. आणि सॉइल इरोजन हे सगळ्यात मोठं लॉस आहे, कारण जी सुपीक जमीन असते ज्यातनं पीक घेतलं जाते अशी फर्टाईल सॉइल जी आहे ती इरोज होते, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी इरोड होऊन ती जात असते, म्हणजे जमिनीची धूप, त्याला आपण सॉइल इरोजन म्हणतो, ते मोठ्या प्रमाणात होत असते. त्यानंतर जर पीक आलं असेल तर पिकांचं मोठ्या प्रमाणात म्हणजे अमाप असं नुकसान होत असते आणि पूर ओसरल्यानंतरची परिस्थिती कदाचित त्यापेक्षाही वाईट असते, कारण त्यानंतर डेड बॉडीज प्राण्यांच्या वगैरे ज्या पडलेल्या असतात किंवा वनस्पती कुजतात पावसामुळे वगैरे, जे काही आजार आणि रोगराई याच्यामुळे लोकांचं आणि त्या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळ्या प्राण्यांचं जे स्वास्थ्य आहे किंवा हेल्थ आहे त्याच्यावर अत्यंत वाईट असा परिणाम होत असतो. त्यानंतरचा आहे स्टॉर्म. स्टॉर्म साधारणपणे आपल्या भागात जरी आढळत नसला तरीसुद्धा स्टॉर्मबद्दल आपण कित्येक वेळा ऐकलेलं आहे आणि रिसेंट घडलेलं जे फॅनी नावाचं वादळ होतं त्याबद्दल पण आपण न्यूजपेपरमध्ये कित्येक वेळा वाचलेलं आहे. म्हणजे जे काही दाबाचे हवा जे परिणाम वातावरणाचे दाब जे असते त्याचं कमी जास्त जर प्रमाण झालं तर त्या त्या ठिकाणी वादळं निर्माण होत असतात, म्हणजे हवेत निर्माण होणारे कमी अधिक दाबाचे पट्टे आणि त्यामुळे हवामानात होणाऱ्या बदलांमुळे वेगाने त्या ठिकाणी वारे वाहू लागतात आणि वादळ निर्माण, त्याला आपण स्टॉर्म्स असं म्हटलेलं आहे. स्टॉर्म्सला आपण वेगवेगळ्या देशामध्ये वेगळ्या ठिकाणी आपण वेगळ्या नावाने ऐकत असतो, हरिकेन, टॉर्नॅडो, स्टॉर्म्स असं आपण म्हटलेलं आहे आणि याचे सुद्धा अत्यंत वाईट परिणाम होत असतात. म्हणजे एकंदरीत सगळ्याच नॅचरल डिझास्टरचे वाईट परिणाम तर होतातच, पण काही ठिकाणी लिमिटेड असते. जसं ज्या ठिकाणी वादळ आलं त्याच ठिकाणी त्याच भागातील प्रदेशाचं अमाप नुकसान होईल, तर त्या ठिकाणी असणाऱ्या जीवित किंवा जी काही प्राणहानी, वित्तहानी, प्राण्यांची हानी
या मोठ्या प्रमाणात होत असेल. हा, अशा ठिकाणी वीज पुरवठा खंडित होण्याची पूर्ण शक्यता असते, कारण वादळ मोठ्या प्रचंड अशा वादळामुळे जे पोल्स असतात, इलेक्ट्रिक पोल्स वगैरे, ते पडतात, त्यामुळे डिस्कनेक्ट होतात, त्यामुळे वीज पुरवठा आणि दळणवळण, त्याचे ट्रान्सपोर्टेशन आणि कम्युनिकेशन हे कम्प्लिटली डिसरप्ट होते, म्हणजे खंडित होते. तर हे वादळांचे वाईट असे परिणाम आहेत. त्यानंतर फॉरेस्ट फायर, त्याला आपण वणवा असं म्हणतो, वणवा म्हणजे जंगल या प्रदेशात लागलेली आग, आणि ही आग अनियंत्रित असते, कारण तो प्रचंड वेगाने ती पसरत असते, आणि अशा वेळेस जर वाऱ्याची साथ मिळाली, हवा जर सोबत असेल, तर कदाचित त्याला थांबवणं फार कठीण असते. आणि याचे दुष्परिणाम म्हणजे नैसर्गिक जे काही बॅलन्स असते, ते इकॉलॉजिकल बॅलन्स, त्यामध्ये फार मोठी तफावत येते, इम्बॅलन्सिंग होते, आणि प्रचंड अशा प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्तीचं नुकसान होते, आणि त्यातल्या त्यात हे जी काही आग लागलेली आहे त्याच्या प्रचंड धुरामुळे हवासुद्धा प्रदूषित होत असते. तर हे झालं आपल्या वणव्याच्या संदर्भात